महामहिम राज्यपाल महोदयांना भेटल्यानंतर भाजपची लोक सांगताय की महाराष्ट्र सरकार अस्थिर आहे. सरकार अस्थिर नाही, खंबीर आहे. पण त्यांचा जो अस्थिर करण्याच्या कट कारस्थान आहे ते कुठेतरी त्यांच्या स्वप्नाची पूर्तता होत नाही. आणि गेल्या 16-17 महिन्यापासून त्यांच्या सुरुवातीला म्हणणं होतं की सरकार महिनाभर चालणार नाही, 3 महिने 6 महिने वेळ देत राहिले. मग आमदार फुटणार हे सांगत राहिले. मग गेली 2 महिने सरकार हा राष्ट्रपती राजवट लागेल असं ते कुठेतरी हे बोलत राहत आहे. मुंबई केसमध्ये कुठेतरी सुप्रीम कोर्टचा स्पष्ट निर्णय आहे, जोपर्यंत सरकार पटल्यावर बहुमत याच्याकडे आहे गमवत नाही तोपर्यंत सरकार बरखास्त करता येत नाही. आता बदल्यांमध्ये पैसे खाण्यात आले हे आरोप रश्मी शुक्लाच्या अहवालाच्या आधारावर करत राहिले. एक पान प्रेसला द्यायचा, पूर्ण अहवाल द्यायचा नाही. त्या अहवालामध्ये जे काही रिपोर्ट आहे तसं काही बदल्या झालंच नाही. मुख्यमंत्री ते राहिलेले देवेंद्रजी, ते कुठेतरी गृहमंत्री राहिलेले. बदलीची जी प्रोसिजर आहे त्याच्यात जे बोर्ड आहे ते एसीएस होमच्या अध्यक्षतेखाली असतो, ते शिफारसी करताय. कुठेतरी कनिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदलीचा बोर्ड हा डीजी ते अखत्यारीत असतो, त्याची अध्यक्षते राहत आहे. म्हणजे जयस्वाल साहेब पैसे घेऊन कुठेतरी नावाची शिफारस करत होते काय? म्हणजे तो रिपोर्ट बेसलेस आहे आणि त्याच्या आधारावर सरकारला बदनाम करण्याचं काम देवेंद्रजी करत होते. कालच आम्ही त्यांचे सगळं असत्य काय सत्य काय जनतेसमोर ठेवलेलं आहे. आता कुठेतरी भाजपवाले सत्तेशिवाय राहता येत नाही, त्यासाठी या प्रकारे ते सगळं करत राहतात.